आगामी विधानसभा चुनाव को ध्यान में रखते हुए भारतीय जनता पार्टी ने अपनी घोषणा पत्र की तैयारी शुरू कर दी है। इस बार भाजपा जनता की राय और सुझाव को भी शामिल करने का प्रयास कर रही है। आगामी विधानसभा चुनाव की तैयारियों में जुटी भारतीय जनता पार्टी ने जनता से अपने विचार, सुझाव और अपेक्षाएं भेजने का आग्रह किया है। खासकर महाराष्ट्र की जनता के लिए सांसद धनंजय महाड़िक ने विशेष अपील की है कि वे अपने सुझाव भाजपा तक पहुंचाएं, ताकि जनता की समस्याओं और अपेक्षाओं को पार्टी के घोषणा पत्र में शामिल किया जा सके। धनंजय महाड़िक ने कहा कि भाजपा की प्राथमिकता महिला सशक्तिकरण, युवा विकास और किसानों के सर्वांगीण विकास पर रहेगी। माझी लाड़की बहन योजना, युवाओं के लिए कौशल विकास और मुफ्त शिक्षा जैसे योजनाओं को आगे बढ़ाते हुए भाजपा ने समाज के हर वर्ग को ध्यान में रखते हुए योजनाएं तैयार की हैं। इसके साथ ही कृषि, मत्स्य पालन और पशुपालन जैसे ग्रामीण विकास के मुद्दों पर भी गहनता से काम किया जा रहा है। खासदार धनंजय महाड़िक कोल्हापुर, आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची बैठक आणि प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांच्या तारखा आज दुपारी जाहीर होतील। यालाच अनुसरून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, या विभागाचे नेते आणि आमचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरीजी आणि आमच्या महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवेजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यांनी पत्रकार परिषद घ्यावी या दृष्टिकोनातून मी आज इथं उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित आमचे शहराध्यक्ष बंटी कुकडेजी, उपस्थित असणारे चंदनजी, आमच्या जिचकर मॅडम आणि सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली, अमितभाईजींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार स्थापित झालं। गेल्या 10 वर्षांमध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये अर्थव्यवस्था असेल, कृषी असेल, शिक्षण क्षेत्र असेल, उद्योग असेल, या सगळ्यामध्ये भरीव कामगिरी झाली आणि त्यामुळं 2014 साली आपली भारताची जी अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या क्रमांकावर होती ती 5व्या क्रमांकापर्यंत आणण्याचं काम झालं आणि पुढील 3 वर्षामध्ये म्हणजेच 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 3ऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केला। त्यांच्यावर विश्वास ठेवून देशभरातल्या लोकांनी पुन्हा एकदा देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये दिली। गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे। रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, फ्लायओव्हर्स होत आहेत, नवीन एअरपोर्ट्स, पूर्वी 49 एअरपोर्ट्स होते, आज जवळजवळ 150 एअरपोर्ट्स नव्यानं स्थापन झालेले आहेत। रेल्वे स्टेशन्स, त्याचं नूतनीकरण मोठ्या प्रमाणात होतं आहे। एकाच वेळी 108 रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण होत असताना एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेन्स गतिशक्ती अंतर्गत असेल, त्याचबरोबर वंदे भारत सारख्या ट्रेन असतील ज्या आपल्यासाठी फक्त कल्पनिक होत्या, त्या सुद्धा देशभरामध्ये धावताना आपण पाहतो। पार्टी का फोकस अब पारंपरिक घोषणाओं से आगे बढ़ते हुए अमल बचावनी आराखड़ा यानी क्रियान्वयन योजना पर होगा। महाड़िक ने कहा कि यह योजना केवल बातों तक सीमित नहीं रहेगी, बल्कि इसे धरातल पर उतारने का पूरा खाका तैयार किया जाएगा। भाजपा की 30 सदस्यीय समिति ने घोषणा पत्र के लिए प्रमुख विषयों पर चर्चा शुरू कर दी है, जिसमें सुधीर मुनकंटीवार, विनय सहस्त्रबुद्धे और उज्ज्वल निकम जैसे वरिष्ठ नेता शामिल हैं। जनता से सुझाव लेने के लिए एक ऑनलाइन प्लेटफॉर्म भी उपलब्ध कराया गया है, जहां लोग ईमेल या पत्र के माध्यम से अपनी राय दे सकते हैं। आगामी चुनाव में जनता की राय और उम्मीदों को ध्यान में रखते हुए भाजपा का यह कदम कितना असरदार होगा, यह देखने की बात है। जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींनी देशामध्ये आणली आणि आपण पाहिलं, जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलजींचा आपल्याकडे आहे, जगातील सगळ्यात उंचीवर असणारा रेल्वेचा ब्रिज चिना ब्रिज आपल्याकडे आहे,
जगातील सगळ्यात उंच असणारा टनेल आपल्याकडे आहे, जगातील सर्वात मोठा समुद्री सेतू अटल सेतू आपल्याकडे आहे, जगातील सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडपम आपल्याकडे आहे, आणि याचबरोबर उद्योग क्षेत्रालाही चालना देण्याचं आणि वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षांमध्ये झालं. एखादं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर डिफेन्स क्षेत्रामध्ये आपण पूर्वी 97% डिफेन्सचे जे इक्विपमेंट्स होते ते आयात करत होतो, आज आपण स्वयंपूर्ण होऊन निर्यात करणारा देश बनलेलो आहोत, हे प्रधानमंत्रीजींची किमया आहे. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये गरीब कल्याणाच्या अनेक योजना आपल्या सरकारनं आणल्या, त्यामध्ये 2-3 गोष्टींचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे PM अन्न सुरक्षा योजना जी आहे, या माध्यमातून देशभरातील 80 कोटी लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जातं. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयेपर्यंतचा आरोग्याचा विमा केला जातो. मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळं शेतकऱ्यांना किसान सन्मानसारखा निधी प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये दिला जातो. 1 रुपयामध्ये पीक विम्यासारखा एक ऐतिहासिक निर्णय, तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि आपल्याबरोबरच एक्सपोर्ट करण्याचं सुद्धा काम शेतकरी करतायत, हेही तितकंच सत्य आहे. महिला क्षेत्रामध्ये लखपती दीदी योजना महिलांसाठी आणून नारी शक्ती मजबूत करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं. युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्टार्टअपची संख्या 350 होती आपल्या देशामध्ये, ती 1 लाखाहून अधिक झालेली आहे. MSME सेक्टरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीत काम झालेलं आपण पाहिलेलं आहे. सूर्यघर योजनासारखी योजना आणून सामान्य लोकांना दिलासा देण्याचं कामसुद्धा झालेलं आहे. हे सगळं होत असताना राज्यामध्ये सुद्धा 2014 ते 2019 माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपल्या सरकारनं या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं भरीव काम केलं. परंतु 2019 साली आपण सगळ्यांनी पाहिलं, आपण त्याचे साक्षीदार आहात, की एक अनैसर्गिक आणि अनैतिक सरकार राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं आलं. त्या सरकारमध्ये आपण पाहिलं की अनेक निर्णय स्थगित करण्याचं काम त्यावेळी झालेलं होतं, आणि एक अकार्यक्षम सरकार म्हणून त्याला संबोधलं गेलं. अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचं त्यांनी काम केलं, आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या कालावधीमध्ये झालेला आपण पाहिला. अनेक मंत्री महोदय जेलमध्ये सुद्धा गेले, हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा नव्यानं 2022 साली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.